भाजपचे पुण्यातील पदाधिकारी बाबा मिसाळ यांना अटकपूर्व जामीन मिळालाय. बाबा मिसाळ माजी नगरसेवक आणि भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे धीर आहेत. त्यांच्यावर जमीन बळकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अमजद बडगुजर यांची महमदवाडी येथील जमीन गुंडगिरीने बळकावल्याचा आरोप मिसाळ यांच्यावर आहे. तसंच सीमा भिंत आणि सुरक्षा रक्षकाची केबिन तोडून लाखो रुपयांचं नुकसान केल्याचा गुन्हा देखील मिसाळ यांच्यावर दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचं आमदार माधुरी मिसाळ यांनी म्हटलंय. पहिली गोष्ट तर जो जागा विकतो दोन जणांना तो मुळामध्ये कल्प्रिट असतो, तर त्याच्यावर गुन्हा हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी केली, त्याच्यावर कारवाईची मागणी केली. दुसरी गोष्ट, जो जागा विकत पण घेतो ज्याला माहीत असतं, कारण सातबारावर आमचं नाव आहे, 2010 सातबारावर आमचं नाव लागलेलं आहे, आणि जेव्हा कोणी माणूस जागा विकत घेतो तेव्हा त्याला त्या सगळ्या गोष्टीची कल्पना असते. असं असताना पण बडगुजरने जागा विकत घेतली आहे आणि बडगुजरच आम्हाला ह्या गोष्टींमध्ये त्रास देत होता. मला असं वाटतं की माझं एक राजकीय करिअर आहे, दीपक मिसाळांचं एक वेगळं राजकीय करिअर आहे, आणि हे करिअर ज्या मार्गाने आमचं यश सध्या आम्हाला मिळतं आहे त्या यशाला कुठेतरी खंडित करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे का काय असं मला वाटायला लागले. कोंडा पोल्युशनला एक CR नंबर 153/2016 दाखल केलेला आहे. फिर्यादी अमजद बडगुजर आहेत, आरोपी दीपक उर्फ बाबा मिसाळ असे आहेत, आणि तपास जो आहे तो सिनियर PI आपले कोंडवाकरांचा आहे. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.